उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार. उद्यापासून आचारसंहिताही लागू. आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकार दरबारी कामं करून घेण्यासाठी जनतेची लगबग. देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरच्या घरी सकाळपासूनच गर्दी. निवडणूक रोखे कुणी कोणत्या पक्षाला आणि किती रकमेचे दिले ते जाहीर करा. सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश. स्टेट बँकेलाही नोटीस. निवडणूक रोख्यांची श्वेतपत्रिका आणावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. जाहीर केलेली यादी धक्कादायक असल्याचंही वक्तव्य. लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा ओपिनियन पोल फक्त एबीपी माझावर. अचूक अंदाज आणि विश्लेषण आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.